मी ॲडवोकेट किशोर कांबळे, मुंबई उच्च न्यायालय मुंबई इथं मी प्रॅक्टिस करतो आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व्हॉइस पीपल फॉर जस्टिस अँड पीस VIPJP यांचं मी राष्ट्रीय महासचिव आहे. सर्वप्रथम बहुजन संघटन या संस्थेतील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी अभिनंदन करतो आणि आज मला फेसबुकवर तुमच्याशी एक महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्याकरिता आमंत्रित केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. बहुजन संघटन या ऑनलाईन चॅनलमधून वेगवेगळ्या विषयावर नामवंत विचारवंत प्रोफेसर यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं आणि जनजागृती अभियानाचं आणि एक जागृत नागरिक बनवण्याचं एक महत्त्वाचं काम आपल्या माध्यमातून होत आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाला धरून मी माझी काही मांडणी करणार आहे. प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे, एक मोठं चॅलेंज उपस्थित झालेलं आहे. अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 याची अंमलबजावणी करण्यात जे येत आहे त्यामध्ये या कायद्याला कमजोर करण्याचं कमकुवत करण्याचं कारस्थान सध्या सुरू आहे आणि त्यामधून आम्ही त्या कायद्याकडे आणि तो आणखी मजबूत झाला पाहिजे म्हणून आपण काय करणार आहोत हा एक मोठा विषय आज आपल्या समोर मी मांडणार आहे. त्या अगोदर मी थोडक्यात पार्श्वभूमी मांडताना एक तीन गोष्टीवर मी विषय मांडणार आहे. भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार, संविधानिक अधिकार आणि त्या संविधानात अधिकारामध्ये असलेले मूलभूत अधिकार आणि त्याचबरोबर ड्युटीज ऑफ द सिटीजन्स म्हणजे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आणि या मूलभूत अधिकारापासून फंडामेंटल राईट्स पासून जे कायदे निर्माण झाले त्या कायद्यातून आपल्याला संरक्षणात्मक आणि एक सिव्हिल संस्कृती सिव्हिल सोसायटी बनवण्याचा जो भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि या कायदा निर्माण झाल्यानंतर आज आपल्या समोर काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याविषयी आपण आज मांडणी करणार आहोत. मी ॲट्रॉसिटी कायदा काय आहे, तो कसा आहे, कसा निर्मिती झाला याबद्दल मी डिटेलमध्ये जास्त बोलणार नाही, कारण की या विषयाची जाणकारी नॉलेज आपल्या सर्वांना आहे असं मी समजतो आणि ते वस्तुस्थ आहे. ॲट्रॉसिटीच्या कायद्याबद्दल पार्श्वभूमी मांडताना आणि त्यांचा इम्पॅक्ट अनालिसिस करत असताना आपण या कायद्याकडे पाहतो तर महत्त्वाचं आपल्याला असं दिसते की या कायद्याची निर्मिती मुळात कशामुळे झाली आणि कुठून झाली तर आपण हे बघतो की भारतीय संविधान हे 1950 या देशाला अर्पण करण्यात आलं आणि या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये मूलभूत जे कलम आहेत आर्टिकल्स आहेत त्यामध्ये आर्टिकल 14, 15, 16 आणि 17, 21 हे फार महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत. त्यामध्ये पर्टिक्युलरली आर्टिकल 17 हा जो आर्टिकल आहे तो अस्पृश्यता पाडणे हा गुन्हा आहे आणि अस्पृश्यता नष्ट करणे आणि अस्पृश्यता पाडू नये म्हणजेच अस्पृश्यता पाडणे हा गुन्हा आहे आणि त्याचं इरेडिकेशन केलं पाहिजे या संदर्भातला तो कायदा आहे. आता अस्पृश्यता काय आहे हे मला सांगायला नको, परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 1950 कायदा झाला म्हणजेच हा जे आर्टिकल आहे
1950 पासून आर्टिकल 17 ची पण अंमलबजावणी किंवा तो भारतीय नागरिकांनी पाळायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. परंतु आपल्या संविधानामध्ये जे जे काही लिहिलेलं आहे किंवा संविधान बाबासाहेब म्हणायचे की संविधान हे किती चांगलं असलं परंतु ते संविधान इम्प्लिमेंट करणारे आणि इम्प्लिमेंट करायला लावणारे यांच्या विजडमवर ते अवलंबून आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या कलम 17 ची इफेक्टिव्ह सामाजिक समाजावर त्याचा एक परिणाम जो व्हायला पाहिजे तो झाला नाही. आणि म्हणून 1989 ला अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 ची निर्मिती झाली. म्हणजे 1950 नंतर 89 ला त्या कायदा करण्यात आला आणि नुसतं कायदा होऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. ते इम्प्लिमेंटेशन करायला त्याचे नियम तयार करणं अत्यंत गरजेचे असते आणि ते नियमही 89 लाच व्हायला पाहिजे नव्हते, पण ते नियमाची निर्मिती झाली 1995 ला. म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नियम 1995 हे अंमलात आलं आणि हे दोनही कायदे केंद्र सरकारने तयार केले. आणि या अधिनियमानंतर त्याची जी अंमलबजावणी करण्याची होती त्याची खरी सुरुवात ही 1995 पासून सुरू झाली. म्हणजे अस्पृश्यता निवारण करण्याची प्रक्रिया कायद्यानुसार ही 1995 ला झाली आणि 1995 पासून आज 2021 पर्यंत आपण जे पाहतो त्यामध्ये त्या कायद्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे याच्याकडे जर आपण पाहिलं तर याच्याकडे पाहत असताना आपल्याला फार मोठी निराशा आढळून येते. नॅशनल क्राईम ब्युरोचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर नॅशनल क्राईम ब्युरोच्या रेकॉर्डची आकडेवारीमध्ये असं दिसून येते सरासरी पूर्ण भारतामध्ये जवळजवळ प्रत्येक वर्षाला 50,000 जवळपास ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे नोंद केली जाते. आणि त्याचप्रमाणे राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरी ही 2000 ते 2500 हे ॲट्रॉसिटीचे गुन्हे महाराष्ट्रामध्ये नोंद होतात आणि नोंद न झालेले गुन्हे हे 10 पटीने असतात. म्हणजे जर भारतामध्ये नॅशनल क्राईम ब्युरोच्या रेकॉर्ड प्रमाणे हे 50,000 गुन्हे जर नोंद होत असतील तर 10 पटीने म्हटल्यानंतर आज 5 लाखाच्या जवळपास या देशामध्ये अनुसूचित जाती जनजाती समाजावर अन्याय होत असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आकडा घेतला 2000 सरासरी मोजलं जे हे मी काय सांगत मी माझ्या मनाचं सांगत नाही ते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जो रेकॉर्ड आहे NCRB चा त्यामध्ये सांगते की महाराष्ट्रामध्ये सरासरी 2100-2200 हे प्रत्येक वर्षाला गुन्हे घडतात आणि त्याचं 10 पट केलं तर हे नोंद होतात 2100-2200 गुन्हे आणि 10 पट जे रजिस्टर होत नाही तर असे 10 पट गुन्हे मोजले ते जवळजवळ 20,000 जवळपास मोठा आकडा आज आपल्याला दिसून येते की एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जनजातीवर हे गुन्हे होतात. आणि आपण जर कोर्टाच्या ज्युडिशरीकडे पाहिलं तर आज भारतात अजूनही जवळजवळ 3.5 ते 4 लाख केसेस कोर्टामध्ये न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रलंबित आहे. आणि असे असून सुद्धा ॲट्रॉसिटी कायद्याविषयी समाजामध्ये मनुवादी लोक विषमतावादी लोक हे भ्रम पसरवण्याची एक प्रकारची प्रक्रिया ही समाजात आणि भारतातच सुरू आहे आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात निरनिराळे आंदोलन आणि विरोध हे होताना आपल्याला दिसतात. हे होत असलं तरी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही एक नैतिक जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. आणि त्याचबरोबर समाजातील जे जागरूक नागरिक आहेत त्यांची पण एक जबाबदारी इनडायरेक्टली समाजाचे प्रतिनिधी
किंवा भारताची एक नागरिक म्हणून ती पण जबाबदारी त्यांच्यावर आहे. असं सर्व असताना जर या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल, गुन्हेगारीवर आळा घालता येत नसेल, तर ती चूक कायद्यामध्ये आहे का? की कायद्यामध्ये काही प्रावधान असे आहेत की त्यामुळे याची भीती किंवा धास्ती ही अन्याय करणाऱ्या लोकांना लागत नाही किंवा ते जाणून घेत नाही, याची भीती त्यांना वाटत नाही, आणि असे बरेचदा आपल्याला आढळून आलेले आहेत. मी व्हॉइस ऑफ इंडिजिनस पीपल फॉर द जस्टिस अँड पीस, म्हणजे भारतातील मूळ जे निवासी आहेत एससी एसटी ओबीसी यांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा आवाज, त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणारी ही एक अशासकीय एनजीओ ही संस्था आहे. या संस्थेमध्ये काम करत असताना आमचा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुमच्याशी थोडा शेअर करणार आहे. आणि आज हा विषय चर्चेला याकरिता आलेला आहे की या कायद्याची भीती लोकांना नाही, आणि त्यामुळे दिवसेने दिवस 2014 पासून ते यामध्ये ॲट्रॉसिटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये वाढलेलं आहे. आपण उत्तर प्रदेशमध्ये हाथरसचं उदाहरण घेतलं, छोट्या छोट्या मुलीवर होणारा रेप, बलात्कार, खून, मर्डर, जाळफोड, सामाजिक बहिष्कार हे मोठ्या प्रमाणात रोजच आपल्याला पेपरमध्ये वाचायला भेटतात. त्यामध्येही अन्यायग्रस्तावर एफआयआर, अन्यायग्रस्त एफआयआर करायला गेला, पोलीसमध्ये रिपोर्ट दर्ज करायला गेला, तर अन्याय करणाऱ्यावर एफआयआर तातडीने रेकॉर्ड होत नाही आणि त्याची शहानिशा झाल्याशिवाय ते रेकॉर्ड होणार नाही. अशा प्रकारची भूमिका पोलीस यंत्रणा जेव्हा करायला लागते त्यावेळेस त्यामध्ये सुप्रीम कोर्टने आपले बरेचसे निर्णय दिलेले आहेत. त्या निर्णयापैकी काही निर्णय आपल्या वाचनात आलेले आहेत. 12 नोव्हेंबर 2013 सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जजेसनी निर्णय दिला की सीआरपीसीच्या 154 कलमाखाली अन्यायग्रस्त जर पोलीस स्टेशनमध्ये आला तर त्याची तक्रार सर्वप्रथम नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे असा आदेश पण देण्यात आला. आणि जर कोणी पोलीस अधिकारी तो नोंद करत नसेल तर त्याला ॲट्रॉसिटीच्या कलम 4 खाली त्याच्यावर गुन्हा दाखल करता येते असंही प्रावधान या खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नोंदणी करताना त्याची इन्क्वायरी करणे आणि जर अधिकारी असेल तर त्याच्या अधिकाऱ्याची नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्याची परवानगी घेणे आणि त्यांच्यावर केस दाखल करणे अशाही प्रकारचे बरेचसे 2 बेंचने मी निर्णय दिलेले होते. त्यानंतर या कायद्यामध्ये अन्यायग्रस्ताला न्याय मिळत नसेल आणि अन्याय करणारा माणूस हा अँटिसिपेटरी बेल घेत असेल जाऊन अगोदरच, यामध्ये काय होते की जर अन्यायग्रस्त माणूस जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये त्याला एकतर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतात, 2-3 तास 5 तास 6 तास बसून झाल्यानंतर पोलीस प्रणाली अत्याचार करणाऱ्याला फोन करून विचारपूस करतो आणि त्याला तिकडेच पडवून लावतो. इमिडिएटली एफआयआर रजिस्टर होत नाही आणि मग त्यासाठी मोर्चे निघतात, आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते तिथं जातात आणि नंतर ते नोंद होते किंवा काही बाबतीमध्ये नोंद होत नाही म्हणून प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून नोंद करून घ्यावं लागते. अशा प्रकारच्या घटना नेहमी होतात आणि प्रत्येक गावाला सामाजिक कार्यकर्ते असतात असंही नाही आहे, आणि सामाजिक करताना या विषयाची किती जाणकारी आहे हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि पोलीस यंत्रणा दबावाखाली तो केस एव्हिडन्स कलेक्ट करत नाही, अशा बऱ्याचशा घटना घडत असतात. असं चालत असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ज्या इम्प्लिमेंटेशन एजन्सीज आहेत या कायदा चांगल्या प्रकारे लागू करण्यासाठी जे जे प्रयत्न करायला पाहिजे ॲट्रॉसिटी ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे ते केलेल्या दिसत नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्र जिल्ह्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नोडल ऑफिसरची आयएएस ऑफिसर सेक्रेटरी लेवलचा अधिकारी हा नोडल ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दक्षता कमिटीची स्थापना झाली पाहिजे.
दक्षता कमिटीमध्ये प्रत्येक महिन्यात मीटिंग होऊन त्या त्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या घटना याचं अवलोकन झालं पाहिजे आणि त्या समितीने जबाबदारी घेऊन कलेक्टरच्या जिल्हाधिकारी कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली ती दक्षता कमिटी असते. त्याच्यामध्ये दोन सामाजिक कार्यकर्ते असतात, लोकप्रतिनिधी असतात, ऑफिसर असतात, पोलीस SP असतो, समाज कल्याण विभागाचा जो सहाय्यक कमिशनर असतो तो त्याचा सचिव असतो. आणि अशा प्रकारे ते ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे आणि ॲट्रॉसिटी व्हायलाच नको यासाठी उपाययोजना करायला पाहिजे अशी एक दक्षता कमिटी या कायद्याप्रमाणे बनण्याची प्रावधान यामध्ये आहे. परंतु आपल्याला दिसते की बऱ्याच जिल्ह्यामध्ये दक्षता कमिटीची स्थापनाच झालेली नाही आणि असं असताना सरकार, मग ते कुठल्याही पार्टीचं सरकार असो, तर मागच्या 2014 पासून तर त्याच्यामध्ये खूप शिथिलता आता आलेली आहे, शिथिल झालेलं आहे. दक्षता कमिटी रिव्ह्यू झालेल्या नाहीत. जेव्हापासून BJP गव्हर्नमेंट आली तेव्हापासून तर त्यामध्ये या कायद्यावर दुर्लक्ष झालेलं आहे. पोलीस प्रशासनामध्ये संवेदनशीलता नाही. इम्प्लिमेंटेशन करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता आहे नाही आहे. अशा सगळ्या प्रकारे या ॲट्रॉसिटी ॲक्टकडे सरकारचा किंवा इतर राजकीय पार्टीचा असा दृष्टिकोन आहे. आपण जेव्हा बघतो ॲट्रॉसिटी हे SC ST हे पीडित असतात त्यांच्यावर होते, त्याच्यावर एखादा सामाजिक द्वेषातून, जातीद्वेषातून, धार्मिक देशातून एखादा अन्याय अत्याचार झाला, त्याचा अपमान झाला, त्याला व्यवसाय करून न देण्यात, व्यवसायामध्ये अडथळा निर्माण करा, त्याला घर सोडून पडण्यास प्रयत्न केला, मारहाण केली, शिवीगाळी केली, अपमान केला, तर अशा व्यक्तीला SC ST हे ॲट्रॉसिटी कायद्याखाली ते गुन्हा नोंद करू शकतात. पण दुसरा प्रश्न असा येतो की हे ॲट्रॉसिटी करणारे कुठल्या समाजाचे लोक आहेत, तर आपल्याला दिसतो की 99.5% लोक जे अत्याचार करणारे आहेत ते सगळे OBC मराठा समाजाचे लोक आहेत. एवढा बहुसंख्य लोक ज्याला आपण SC ST OBC आणि OBC आमचे बांधव म्हणून आपण जे त्यांना त्यांच्याकडे बघत असतो, या लोकांच्या द्वारे SC ST लोकांवर होणारे अन्याय अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते त्याचे विक्टिम्स आहेत. म्हणजे एक मग या सगळ्या OBC लोकांना आपण समजून सांगतो की तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करू नका, तुमच्यावर जे मानसिक गुलामगिरी टाकण्यात आली आहे, तुम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे, ऊच नीचतेचा जो धार्मिक आणि जातीविद्वेषण तुमच्या डोक्यात जे बीज पेरलेलं आहे ते बाहेर काढलं पाहिजे. आणि आपले बरेचसे राजकीय नेते आणि आपल्या आंबेडकरी संस्था त्यामध्ये कामही करत आहेत, पण पाहिजे तेवढं यश आलेलं नाही आहे. अजूनही ॲट्रॉसिटी करणारे हे सगळे आमचे OBC बांधव आहेत. हे सगळं असताना OBC लोकांच्या डोक्यात हे टाकले जाते की हा कायदा हा OBCच्या आणि हिंदू OBC जे लोक आहेत, मराठा लोक आहेत, त्यांच्या विरोधातला असलेला कायदा आहे म्हणून त्याला विरोध केला पाहिजे. आणि अशा प्रकारे एक प्रेशर येऊन या कायद्याला कमजोर कसं करता येईल, त्या दडपणाखाली हा कायदा कमजोर करण्याचाही एक प्रकारचा प्रयत्न चालू आहे. या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, जे आता महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी 10 जानेवारीला एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये या कायद्याचं तपास करण्याचा जो अधिकार आहे किंवा ज्याला तपास करणारा जो अधिकार आहे हा DYSP दर्जापेक्षा कमी नसला पाहिजे आणि त्यांनी त्याचा तपास केला पाहिजे. हे ॲट्रॉसिटी कलम 9 मध्ये, ॲट्रॉसिटी कलम नियम 7 मध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा घडला तर त्याचा तपास हा अनुभवी, बुद्धिमत्तेने हुशार आणि ज्याला या पोलीस खात्याचा मोठा अनुभव आहे अशा पोलीस अधिकाऱ्याला हा तपास करण्याचा अधिकार दिला जातो की जेणेकरून या गुन्हेगाराला
बरीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचा तपासही हा 60 दिवसाच्या आतमध्ये झाला पाहिजे. त्वरित जलद गतीने हा याचा तपास झाला पाहिजे असं एक SC ST आपला जो अधिनियम आहे त्या नियमाच्या 7 कलमामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. असं असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार राज्य सरकारने 10 जानेवारीला पत्रक काढलं की या गुन्ह्याचा तपास हा ब गट म्हणजे इन्स्पेक्टर लेवलचा माणूस हा तपास करेल आणि त्याप्रमाणे पोलीस कमिशनरनी तसं पत्रक काढावं आणि त्याची नेमणूक करावी तपास अधिकारी म्हणून. तर या प्रकारची एक प्रकारचे शीतलता म्हणजे ज्याला हा जो कायदा आहे हा कायदा आणखी कसा कमजोर करता येईल तर हा एक प्रयत्न आपल्याला झालेला आपल्याला दिसतो. जर कायद्याप्रमाणे DYSP पेक्षा खालच्या दर्जाच्या इन्स्पेक्टरनी जर याचा तपास केला तर तो न्यायालयामध्ये स्टँड होत नाही आणि त्याचा तपास पूर्ण पुन्हा करण्याची जबाबदारी हे पोलीस कमिशनरकडे असते आणि पोलीस कमिशनरनी जर DYSP च्या खालच्या दर्जाकडनं ही कारवाई करून घेतली तर त्यामध्ये पोलीस कमिशनर आपल्या जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, अलगर्जीपणा केला असा त्याचा अर्थ होतो आणि तो ॲट्रॉसिटी कलम 4 अंडरमध्ये तोही एक गुन्हेगार म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकते. ही प्रावधान आपल्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे कायद्याप्रमाणे. मित्रांनो, या कायद्यामध्ये या महाराष्ट्र सरकारने आता ही बरीच आपल्या ऑनलाईनमध्ये किंवा आणखी प्रेस कॉन्फरन्समध्ये अशी चर्चा होतात आणि काही म्हणतात की हा केंद्र सरकारने बनवलेला कायदा आहे आणि त्यामध्ये राज्य सरकार याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकत नाही. हे बरोबर आहे. हा कायदा केंद्र सरकारने बनवलेला आहे आणि या कायद्यामध्ये जे काही दुरुस्ती करायची असेल, उदाहरणार्थ मागच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट 18 त्याच्यात तरतुदी होऊन 18A कलम त्याच्यामध्ये नवीन आलं आणि त्यामध्ये अँटीसेमेटरी बिलला मनाई केलेली आहे आणि त्याचबरोबर ॲट्रॉसिटी कलम FIR करत असताना ॲट्रॉसिटी सेक्शन लावत असताना त्याची पूर्व तपासणी करणे, प्री इन्व्हेस्टिगेशन करणे, अधिकाऱ्याची परवानगी घेणे हे सगळे जे अडथळे होते ते या सेक्शन 18A मध्ये काढण्यात आलेले आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा हा कायदा आणखी मजबूत झालेला आहे. असं असताना महाराष्ट्र राज्य सरकारने यामध्ये बदल का केला आणि तो राज्य सरकार करू शकते का हा एक विधिवत असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झाला. तर ते पाहत असताना आपण अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 याचे कलम 9 जर आपण बघितलं त्यामध्ये राज्य सरकारला काही अधिकार दिलेले आहेत. ते काय अधिकार दिलेले आहेत? तर ते अधिकार असे दिलेले आहेत की राज्य सरकारने हा कायदा अधिक प्रभावशाली बनवण्याकरिता त्याच्यामध्ये आणखी काही उपाययोजना करता येईल तर त्या उपाययोजना करण्याचे अधिकार, म्हणजे एखादी नोडल ऑफिसर नेमणूक करायची आहे, दक्षता कमिटी नेमणूक करायची आहे, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला विशेष अधिकार द्यायचे आहेत तर तरतुदीमध्ये ॲडिशनल करू शकतात असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामधून असंही लिहिलेलं आहे की कलम 9 प्रमाणे कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी व जातीभेदातून होणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार थांबविणे, गुन्हे होणार नाही या बाबतीत राज्य सरकार निर्णय घेऊ शकतो असं या कलमाखाली लिहिलेलं आहे आणि त्याकरिता अतिरिक्त उपाययोजना काही तरतुदी घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे. आणि या अधिकाराचा दुरुपयोग करून राज्य सरकारने या कायद्याला आणखी मजबूत करण्याऐवजी त्यांनी DYSP ST दर्जापेक्षा कमी असलेल्या व्यक्तीला तपास अधिकारी म्हणून नेमण्याची जो ऑर्डर काढलेली आहे ती अतिशय चुकीची आहे, घटनाबाह्य आहे, कायदा विरोधी आहे. कायद्याचं इंटरप्रिटेशन हे चुकीच्या पद्धतीने करून भूल थापा पाडण्याचं एक प्रकारचं कारस्थान
या महाराष्ट्र सरकारच्या राज्य गृहमंत्र्यांनी केलेला आपल्यासमोर या पत्रकाच्या माध्यमातून जे पत्रक आपल्याकडे आलेले नसलं तरी दैनिक पत्रामध्ये हे मोठ्या प्रमाणात प्रत्येक दैनिक पत्रकामध्ये हे प्रसिद्ध झालेलं पत्रक आहे, जाहीर झालेलं आहे, त्यामध्ये यामध्ये काही शंका घेता येत नाही. असा राज्य सरकारने सेक्शन कलम 9 प्रमाणे असा अधिकाराची नेमणूक शासनाने केली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला असे पॉवर दिले पाहिजे की जातीभेदातून होणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार थांबवण्यासाठी, गुन्हा होणार नाही यासाठी त्या अधिकाऱ्याला ॲडिशनल पॉवर देऊन इतर अधिकारी लोक त्या डेप्युट केलेल्या अधिकाऱ्याला त्याला दिलेल्या पॉवर इम्प्लिमेंट करण्याला मदत करतील असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. परंतु तो अर्थ चुकीचा लावलेला आहे म्हणून या राज्य महाराष्ट्र राज्य मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि ते पत्र त्वरित वापस घ्यावं म्हणून मी आमच्या संघटनेद्वारे मुख्यमंत्र्यांना आणि समाज कल्याण मंत्री मुंडेसाहेब या दोघांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमच्या व्हॉइस ऑफ इंडिजिनियस पीपल फॉर द जस्टिस अँड पीस या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि निषेधच केला नाही तर त्यांना पत्रक देऊन त्या सुधारणा करून काय सुधारणा केली पाहिजे ह्या पण गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि ते पत्र आम्ही सरकारी दरबारी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही दिलेलं आहे. अशाच प्रकारे इतर संघटनेनेही ते पत्र दिलं असेल अशी मला शाश्वती आहे आणि त्या माध्यमातूनच बहुजन संघटन या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आज याविषयी एक चर्चासत्र सादर केलेलं आहे. त्यामध्ये मी ही मला संधी मिळाली माझी गोष्ट सांगायला. त्यामध्ये काही लोकांचा असा गैरसमज आहे आणि काही जे या संघटनेच्या विरोधात जे लोक जे या कायद्याच्या विरोधामध्ये जे लोक आहेत ते असाही प्रचार करतात की DYSP लेवलच्या खालच्या माणसांनी खालच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा तपास केला इन्व्हेस्टिगेशन केलं तर हे कोर्टामध्ये रद्दबाद होते आणि असे बरेचसे गुन्हे रद्दबाद झाल्यामुळे न्याय मिळत नाही आणि म्हणून खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी केलं तर ते कोर्टामधून डिसमिस होणार नाही किंवा रद्दबाद होणार नाही असं एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, एखादी घटना घडली, रेप झाला, बलात्कार झाला, घर जाळलं म्हणून एखाद्या खालच्या अधिकाऱ्यांनी जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर कोर्ट त्याला धुडकावून लावतो आणि केस डिसमिस करतो असं होत नाही. त्याचा टेक्निकली बाब म्हणजे कायद्याप्रमाणे DYSP इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, ते केलं नाही म्हणून त्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टला कोर्ट मान्यता देत नाही तर ते पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करावं असं त्याचा अर्थ होतो आणि पोलीस कमिशनरनी ते DYSP खालच्या अधिकाऱ्याकडनं इन्व्हेस्टिगेशन केलं म्हणून त्याची सर्वस्व जबाबदारी पोलीस कमिशनर किंवा सुपरिटेंडेंट ऑफ द पोलीस असिस्टंट पोलीस कमिशनर ज्यांनाही त्या पोलीस स्टेशनचा अधिकार दिलेला आहे त्याच्यावर ही पूर्ण जबाबदारी येते आणि म्हणून आमच्यासारख्या आणि आपल्यासारख्या जागरूक नागरिकांनी असे काही घटना घडली असेल तर आपण कोर्टाला निवेदन करून सेक्शन 4 खाली त्या SP किंवा पोलीस कमिशनरला आपण गुन्हेगार किंवा त्यांच्या विरोधात आपण तक्रार कोर्टामध्ये दाखल करून त्यांनाही ॲट्रॉसिटीच्या ऍक्ट खाली गुन्हेगार म्हणून आपल्याला निवेदन करता येते. आणि म्हणून जे DYSP लेवलचा व्यक्तीची नेमणूक ज्या उद्देशाने केलेली आहे तो उद्देश एवढाच आहे की याचा तपास त्वरित झाला पाहिजे, स्पीडली ट्रायल झाली पाहिजे, स्पीडली इन्व्हेस्टिगेशन झाला पाहिजे, त्याची चार्जशीट 60 दिवसाच्या आतमध्ये तयार करून कोर्टात गेलं पाहिजे आणि अनुभवी व्यक्तींनी त्या इन्व्हेस्टिगेशन करून एव्हिडन्स कलेक्ट करून ती त्याच्यात भक्कम बाजू व्यक्तींच्या द्वारे मांडली पाहिजे हा त्याचा मूळ अर्थ आहे. आणि जर असं होत नसेल तर आपल्याला असं दिसते की या कायद्याची शिथिलता कशी होईल याचा काही दृष्टिकोन यामागे काही कारस्थान आहे का असा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा होतो. मित्रांनो, यामधून असं दिसते की या कायदा बोथळ झाला पाहिजे, शिथिल झाला पाहिजे, त्याचा इफेक्ट कमी झाला पाहिजे
कोर्टामध्ये आज आपण बघतो की सर्वसाधारण गुन्ह्यामध्ये जवळजवळ 40-50% कन्व्हिक्शन रेट आपला आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या रेकॉर्ड प्रमाणे 40-50% कन्व्हिक्शन रेट आहे. याचाच अर्थ 100 पैकी 40 गुन्हेगारांना कोर्ट शिक्षा देतो आणि ते एवढे गुन्हे घडलेले आहेत हे आणि गुन्हेगाराला त्यामधून शिक्षा झालेली आहे. जेव्हा आपण ॲट्रॉसिटीच्या केसेसबद्दल जेव्हा कोर्टामध्ये जातात आणि कोर्टामध्ये किती लोकांना शिक्षा होते तर ॲज ॲन एव्हरेज 6-7% लोकांना शिक्षा होते आणि 93% लोक 93% लोक या गुन्ह्यातून सुटतात, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असं का होते याचाही आम्ही जेव्हा अभ्यास करतो. मी या विषयावर येणार आहे, पण अगोदर मी मांडणी हे केलेली आहे की या जो नवीन GR निघाल, नवीन जे पत्रक काढलेलं आहे राज्य सरकारने, या पत्रकाचा कायद्यानुसार ते किती चुकीचं झालेलं आहे आणि ते काय व्हायला पाहिजे याचा मी विश्लेषण करण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसरी बाजू असं असते की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा जो सध्या आहे तो सरकारने 2018-2019 जे अमेंडमेंट केलं त्या अमेंडमेंटमधून या कायद्याला आणखी मजबूत करण्याचं काम झालेलं आहे. आणि ते झालेलं असताना जे म्हणतो की बाबासाहेब म्हणायचे, आपल्यालाही ते वाक्य माहीत आहे की कायदा कितीही चांगला असला, भारतीय संविधान कितीही चांगलं असलं, पण ते इम्प्लिमेंट करणारी व्यक्ती आहेत, एजन्सीज आहेत, त्यांच्या मनामध्येच जर ते इम्प्लिमेंट करायचं नसेल तर कायदा कितीही चांगला असून त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणूनच आजच्या परिस्थितीमध्ये हा कायदा जेवढा जेवढा स्ट्रॉंग होईल, तर स्ट्रॉंग झाल्यानंतर गुन्हे कमी व्हायला पाहिजे, पण गुन्हे कमी होत नाही, गुन्हे वाढत चाललेले आहेत आणि कन्व्हिक्शन रेट, शिक्षेचं प्रमाण ही वाढत नाही. याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याची जबाबदार कोण हेही शोधणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे की कायद्यामध्ये SC ST जे गुन्हे प्रलंबित आहेत, जे मगाशी सांगितलं की भारतामध्ये जवळजवळ 1.5-3 लाख ते 4 लाख गुन्हे हे प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50,000 जवळपास गुन्हे अजूनही न्यायासाठी प्रलंबित आहेत. हे मोठं चित्र आहे आणि म्हणून सर या कायद्याच्या अनुसार एक स्पेशल कोर्टचं प्रावधान केलेलं आहे की SC ST जे गुन्हे आहेत, जे खटले आहेत, ते स्पेशल न्यायालयात चालले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे एक स्पेशल न्यायालय आहेत. पण ते स्पेशल न्यायालय म्हणजे काय की एखादा SC ST जो गुन्हा असेल तो त्या पर्टिक्युलर न्यायाधीशाच्या कोर्टामध्येच चालतो, इतर कोर्टामध्ये जात नाही. म्हणजे 4 कोर्ट असतील तर त्याच्यातला एखादा कोर्ट हा SC ST केसेस त्याच्यामध्ये सुरू असतात. परंतु त्याचबरोबर याचाही परिणाम जास्त होत नाही, म्हणून एक एक्सक्लुसिव्हली कोर्ट म्हणजे विशेष कोर्टामध्ये फक्त त्या कोर्टामध्ये, जसं आता माहिती आहे आपल्याला लहान मुलांचे केसेस चालतात, महिलांचे केसेस चालतात, फॅमिली केसेस चालतात, तर फॅमिली कोर्ट आहे. लहान मुलांचे गुन्ह्याचे प्रकार चालतात त्याला पास्को कोर्ट आहे. त्याचप्रमाणे SC ST कोर्ट चालवण्यासाठी एक स्पेशल SC ST एक्सक्लुसिव्हली कोर्टची स्थापना करण्याचं प्रावधान ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये ऑलरेडी आहे. पण त्याचा परिणाम ते महाराष्ट्र सरकारने किंवा इतर राज्यातल्या लोकांनी केलेला आहे का, तर त्याच्यामध्ये बिग झिरो. एकही एक्सक्लुसिव्हली स्पेशल कोर्टची स्थापना अजून झालेली नाही. आता कायद्यामध्ये आहे पण तरी झालेली नाही. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ न्यायाधीश म्हणतात की न्यायाधीशाची कमी आहे हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, आणि न्यायालयांची न्यायाधीशांची भरती झाली पाहिजे, क्वालिटी न्यायाधीश आले पाहिजे, हे स्वतः म्हणतात. परंतु त्याकडे सरकारचं गांभीर्याने लक्ष नाही.
SC ST ऍक्ट मध्ये असलेले प्रावधानाची अंमलबजावणी तर त्याच्यामध्ये होत नाही, कारण की जे कायद्यात दिलेलं आहे त्याप्रमाणे कामच होत नाही, तर अंमलबजावणी कशी होणार? एक्सक्लुझिव्ह कोर्ट आणि स्पेशल कोर्ट मधलाही फरक मी सांगण्याचा प्रयत्न करतो. स्पेशल कोर्ट म्हणजे एक कोर्ट डेसिग्नेटेड केलेला आहे की त्या कोर्टातच SC ST ऍट्रॉसिटी ऍक्टचे मॅटर त्या कोर्टात चालतील, आणि एक्सक्लुझिव्हली कोर्ट म्हटल्यानंतर त्या कोर्टामध्ये फक्त आणि फक्त ऍट्रॉसिटी संदर्भात असलेच मॅटर त्या कोर्टात चालतील, इतर कुठल्याही प्रकारचे केसेस त्या न्यायालयाकडे जाणार नाही. स्पेशल कोर्टामध्ये SC ST केसेस सोबतच इतरही जे केसेस असतात, इतर केसेस असतात, सिव्हिल असतील, मर्डर असतील, काही गुन्ह्याचे केसेस असतील, इतरही क्रिमिनल केसेस, फौजदारी केसेस त्या त्या न्यायालयात चालतात, आणि त्या न्यायालयामध्ये त्याच्या अतिरिक्त SC ST चा एक भार त्यांच्यावर देण्यात येतो, त्याला स्पेशल कोर्ट म्हणतात. तर हे स्पेशल एक्सक्लुझिव्ह कोर्ट असतं तर रोजच त्याच्यावर कोर्टाला पूर्ण 100% SC ST च्या मॅटरमध्ये लक्ष देण्याची भाग पडलं असतं, आणि जे 60 दिवसाच्या आतमध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये निर्णय लागायला पाहिजे तो निर्णय लागला असता आणि पीडितांना न्याय मिळालेला असता, पण तसं होत नाही. ती आमची मागणी कंटिन्यू आहे. काही राज्यामध्ये पोलीस स्टेशन पण SC ST च्या केसेससाठी स्पेशल पोलीस स्टेशन बनवलेले आहेत. मध्य प्रदेशमध्ये आहे, केरळमध्ये आहे, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत, महाराष्ट्रामध्ये ते नाहीत. तर या SC ST ऍक्टमध्ये दिलेले प्रावधान इम्प्लिमेंट होत नाही, आणि जे आहेत त्यांना आणखी कमजोर कसं करता येईल, शिथिल कसं करता येईल, असा एक प्रयत्न सायमल्टेनियसली होतानी आपल्याला दिसत आहे. पण याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल? आपण फक्त आम्ही जसं आमच्या VIP संघटनेच्या नावाने किंवा इतर बाकीच्या NGO नी पण सरकारला पत्र दिलं, निषेध केला, पेपरमध्ये छापलं, आम्ही याचा निषेध करतो, मुर्दाबाद, जिंदाबाद, ये सरकार ऐसा आहे वैसा आहे आपण म्हणतो, ते म्हटलं पाहिजे, त्या तो लढाई आपण दिला पाहिजे. पण त्याचबरोबर आणखी आपल्याला काही करता येईल का, हाही एक मोठा प्रश्न आहे. किंवा जे आपण म्हणतो कायदा किती चांगला असला, ते एक तर इम्प्लिमेंटेशन करणारी एजन्सी आणि त्याला इम्प्लिमेंट करायला लावणारी संस्था, या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत आणि त्या गोष्ट करणं गरजेचं आहे. मी एक माझ्या अनुभवाचं एक उदाहरण देतो. यवतमाळ जिल्हा पारवा गावामध्ये, आपल्यापैकी काही मंडळी ऐकत असेल तर पारवा गावामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका सरपंच बाईच्या नवऱ्याचा भर दिवसामध्ये तलवारीने खून झाला आणि तो त्यामध्ये मरण पावला. ती केस जेव्हा झाली त्यावेळेस RPI, BSP, सामाजिक संघटना या सगळ्या संघटनेनी मोर्चे काढले, आंदोलन केलं, आरोपींना पकडा, शिक्षा करा वगैरे वगैरे ते झालं. आम्ही पण त्या आंदोलनामध्ये गेलो, आमचे कार्यकर्ते वाशीमधून प्रवीण इंगळे, नागपूरमधून डॉक्टर SK गजभिये, प्रेम रजनीश मेश्राम, ॲडव्होकेट दुबे, असे बरेचसे लोक तिथं गेले. आमचे डॉक्टर ॲडव्होकेट मोहन गवई वाशिम जिल्ह्याला असतात, ते त्या केसमध्ये आमच्या संघटनेतर्फे वकील राहिलेले आहेत. आणि ते केस सुरू झाली ते अति महत्वाचं आहे. मी याच्यासाठी सांगतो की त्या गोष्टीमधून एक जागरूक नागरिक म्हणून इम्प्लिमेंटेशन करण्याला भाग पाडणारी एक जागरूक नागरिक किंवा संस्था कशी असली पाहिजे, त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की त्या केसमध्ये आम्ही त्याला सरकारी वकील एक त्यांनी देशपांडे दिलेला होता, त्याला आम्ही चेंज केलं, कारण की तो या केसला न्याय देणार नाही अशी आमची कल्पना झाली, आमचं परसेप्शन होतं. म्हणून आम्ही ॲडव्होकेट अशोक मोहाड साहेबांना आम्ही सरकारी वकील नेमणूक करा म्हणून आम्ही अर्ज दिला, तो अर्ज मान्य झाला आणि त्यामध्ये चित्र बदललं. त्यानंतर आम्ही त्याच्यावर फॉलोअप केलं. फॉलोअप करता करता आम्ही त्यांच्यावर आमचे दोन वकील, त्यांना असिस्टंट टू द पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून आम्ही दोन वकील लावले. त्यामध्ये डॉक्टर मोहन गवईनी फार मोठी भूमिका त्यांनी केली, प्रवीण इंगळे यांनी त्यांना कार्यकर्त्यांनी साथ त्यांना सपोर्ट केला. आणि काय झालं, आर्ग्युमेंट चांगलं झालं, एव्हिडन्स खूप चांगले जमा झाले, आणि निकालाच्या वेळेस आर्ग्युमेंटच्या वेळेस मी तिथं त्या केसला 3 आर्ग्युमेंटला पण जाऊन आलो. तर त्यामध्ये मोहद्दीन
जे जज होते असे 6 महिन्यामध्ये 3 जजची बदली केली. 3 जजची बदली का झाली आणि जेव्हा आर्ग्युमेंट फायनल आर्ग्युमेंट होऊन निकाल देणार त्यावेळेसही जज मोहनदीन साहेब त्यांची बदली दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आली. आणि ही अशी अचानक बदली का झाली तर या केसमध्ये जे अन्य अत्याचार आहेत गुन्हेगार आहेत त्यांना कसा फायदा होईल हा त्याचा मागचा उद्देश होता. मी स्वतः आमच्या संघटनेच्या माध्यमातून हायकोर्टाचे जे रजिस्ट्रार आहेत त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना लिखित स्वरूपात त्याची कंप्लेंट केली की एखादा जज त्याचं टेन्युअर त्या जिल्ह्यात झाल्यानंतर त्याची बदली होते त्याच्यात आमचं काही ऑब्जेक्शन नाही. एखाद्या जज रिटायरमेंट होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नवीन येते त्याचाही आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही. परंतु ज्याचं रिटायरमेंट नाही त्याचं टेन्युअर झालं नाही आणि त्या जजची बदली तिथून होते तर त्याचा जो मेसेज आहे हा ज्युडिशरीच्या विरोधामध्ये मेसेज जनमानसामध्ये जाते आणि आमच्याही मनामध्ये शंका उत्पन्न होतात. म्हणून ज्या जज खाली ही आर्ग्युमेंट झालं स्पीडी ट्रायल झाली त्या जजची नेमणूक पुन्हा तिथंच करण्यात यावी म्हणून आम्ही आग्रह धरला आणि हायकोर्टाच्या रजिस्ट्रारनी आमची मागणी मान्य केली आणि त्यांना आठवड्याभरातच त्याची नेमणूक पुन्हा त्या जागेवर करण्यात आली. त्यामुळे एक मोठा जो संभ्रम कोर्टात निर्माण झाला की असं पहिल्यांदा घडलं. आणि तुम्हाला सांगतो की या पूर्ण केसेसमध्ये सुरुवातीपासून FIR पासून तर कोर्टाच्या निर्णय लागतपर्यंत आम्ही त्याचा सारखा पाठलागच नाही तर आम्ही स्वतः त्याच्यात लक्ष घातलं आणि व्यक्तींनी आमच्या सोबत प्रामाणिक राहिले आणि 11 लोकांना जन्मठेपची शिक्षा झाली. एक नाबालिक होता त्याला कमी झाली परंतु 11 लोक त्याच्यातून एक आरोपी मरण पावला होता पण 11 लोकांना त्यामध्ये जन्मठेपची शिक्षा झाली. तर हे 14 महिन्याच्या आतमध्ये हे निर्णय एक पॉझिटिव्ह निर्णय या केसमध्ये लागला. मला एवढंच सांगायचं आहे या उदाहरणा माध्यमातून की आम्हाला असं जागरूक राहायचं आहे. कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या आपोआप इम्प्लिमेंट होत नाही किंवा इम्प्लिमेंट करणारी अथॉरिटी जर इम्प्लिमेंट करत नसेल. रॅशन कार्डमध्ये आमच्या नावाने गहू आला तर तो आमच्या घरी ऑटोमॅटिक येत नाही, आम्हाला जावं लागतं, आम्हाला क्लेम करावं लागते आणि ते आम्हाला घ्यावं लागते. तर आमचे हक्क जे आहेत ते गुपचूपपणे आमच्या दारात येत नाही तर ते आम्हाला आमची डिमांड करून आमचा राईटफुल जो हक्क आहे तो मागून घेणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्टची इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अशा प्रकारे जर आपण काम केलं तर कन्व्हेक्शन रेट हा वाढेल, एक दहशत निर्माण होईल आणि जे काही लिहिलेलं आहे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये त्याची अंमलबजावणी होण्याची सुरुवात होईल. मित्रांनो, मला एक तासाचा वेळ दिलेला आहे त्यामध्ये 15 मिनिटं मी प्रश्न उत्तराला पण ठेवणार आहे. प्रश्न उत्तर या चॅनलमधून होणार नाही पण तुमचं चॅटिंग होईलच ते मी ऐकून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी एक सजेशन देणार आहे की अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक हा जो कायदा आहे हा आपल्याला कशा प्रकारे इम्प्लिमेंट करून घेता येईल. इम्प्लिमेंट करणं ही सरकारची जबाबदारी आहे पण करून घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आपल्याला आहे. आणि ते भारतीय संविधानाच्या आर्टिकल 51 प्रमाणे जो आमची फंडामेंटल ड्युटीज आहे तो ड्युटीजचा एक भाग आहे. म्हणून आपला हा संविधानिक जो ड्युटी आपल्यावर आहे ते संविधानिक ड्युटी आपल्याला करायची आहे आणि ती करत असताना आम्ही आमच्या संघटनेद्वारे सर्वात अगोदर या कायद्याविषयी आणि बेसिक कायद्याविषयी जनजागृती अभियान आम्ही राबवायला पाहिजे जो आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून राबवतो. त्याचप्रमाणे पोलीस खातं आहे, ॲडव्होकेट आहेत, कोर्टामध्ये काम करणारे लोक आहेत, BDO आहेत, तहसीलदार आहेत, पोलीस पाटील आहेत, ग्रामसेवक आहेत, ग्रामपंचायतमध्ये काम करत असणारे सरपंच आहेत, अशा सगळ्या लोकांचं एक प्रशिक्षण म्हणजे संवेदनशीलता वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर या कायदा हा कुणा जाती धर्माच्या विरोधात नसून हा गुन्हेगारांच्या विरोधात आहे आणि याबद्दल आपण तीव्रता
संवेदनशीलता वाढवण्यासाठी पोलीस पासून तर वकिलापर्यंत किंवा कार्यकर्त्यापर्यंत याचं प्रशिक्षण शिबिर किंवा कॅम्प हे चालवणं अगदी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एससी पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक पीसीआर सेल असतो, त्या पीसीआर सेलमध्ये तज्ज्ञ व्यक्ती तिथं असले पाहिजे, त्याची नेमणूक झाली पाहिजे. आणि या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक महिन्याला याची रिव्ह्यू कमिटी झाली पाहिजे. दक्षता कमिटीमध्ये गैरसरकारी म्हणजे एन जी ओचे लोक आणि ते एन जी ओचे लोक जे या क्षेत्रामध्ये काम करतात अशा सारख्या कार्यकर्त्यांना दक्षता कमिटीमध्ये सदस्य बनविलं पाहिजे. आणि त्या दक्षता कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला याचा रिव्ह्यू झाला पाहिजे. जिथं घटना घडली त्या घटनेमध्ये सदस्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन बरोबर चाललेलं आहे की नाही, पोलीस बरोबर काम करतात की नाही याची देखरेख करणे, त्याचा अहवाल बनवणे, तो सरकारला पाठवणे, पब्लिश करणे, हे काम दक्षता कमिटीने करायला पाहिजे. ते होत नाही म्हणून आपल्याला सामाजिक कार्यकर्ते या दक्षता कमिटीमध्ये जायला पाहिजे. आणि त्याचप्रकारे पोलिसांनी आपल्या एरियामध्ये जे काही समाजसेवक आहेत, ग्रामपंचायतचे लोक असतील, सरपंच असेल, नगरसेवक असेल, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह असेल, सामाजिक कार्यकर्ते असेल, यांना महिन्यातून एक वेळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांना या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. आणि एनजीओनी पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला कशी मदत करता येईल ते आपण करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणेच समाजामध्ये जर एखाद्या गोष्टीहून तेढ निर्माण झाली असेल तर त्यामध्ये मेडिटेशन करणे, काउन्सिलिंग करणे, समजोता करणे, समजवून घेणे, मग ते जमिनीचा वाद असो, बुद्धविहाराचा वाद असो, मंदिराचा वादविवाद असो, मुलामुलींचे प्रकरण असो, या गोष्टी समजवून घेऊन त्या सामाजिक स्वरूपात विध्वस्त रूप होणार नाही याची काळजी करून घेऊन त्या कशा मिटवता येईल याचाही प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्यांच्या लोकांना करणं गरजेचं आहे. आणि काही असामाजिक तत्व जाती भेदातून किंवा विषमतेतून हे भांडणाचं स्वरूप निर्माण करत असेल, समाजात द्वेष निर्माणाचं काम करणारी अशी काही अँटी सोशल एलिमेंट्स असतील, काही संस्था असतील, जसं आता आपण उत्तर प्रदेशमध्ये धर्म संसद झाली त्यामध्ये हेट स्पीच देण्यात आलं, मुसलमानांना मारा, यांना मारा, त्यांना मारा, अशा प्रकारचे जे स्पीच देण्यात आलेलं आहे, अशा प्रकारची ज्या संस्था असतील त्याच्यावर लक्ष देणे, त्यांची कंप्लेंट करणे आणि त्यांना वेळेवरच आळा घालण्याचं कामही सामाजिक समाजसेवकांचं आहे, तुमच्या आमच्या जागरूक नागरिकांचं आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन हे बरोबर चाललेलं आहे की नाही म्हणून आमची जे वकील मंडळी आहे त्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. स्पीडी इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. सरकारी वकिलांच्या वरती आमचा एखादा वकील संस्थेच्या मार्फत किंवा समाजातील एखाद्या व्यक्तींनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. याही गोष्ट आम्हाला करणं गरजेचं आहे. जे मी आता यवतमाळचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये आम्ही दोन पब्लिक असिस्टंट टू द पीपी सरकारी वकिलांच्या सहाय्यता करण्यासाठी दोन वॉचिंग ॲडव्होकेटची आम्ही नेमणूक केलेली होती. आता सरकारी आणि त्यानंतर जे पीडित व्यक्ती असतात त्यांना मिळणारं कॉम्पन्सेशन, पुनर्वसन हे झालं पाहिजे यासाठीही संस्थेनी काम करायचं आहे. त्यामध्ये काही संस्था पैशाचं लेनदेण करतात, तुम्हाला अमुक पैसे मिळवून देतो, तमुक पैसे मिळवून देतो, आम्हाला 60% पैसे तुम्ही द्या, 50% पैसे द्या, असं करून पीडितांनाही त्रास देण्याचं काम काही लोक करत असतात. ते करू नये. किंवा पीडितांना जे काही आर्थिक सहाय्य भेटते त्यांनी ते आर्थिक सहाय्य स्वतःच्या इच्छेने एखादा चांगला वकील किंवा आमच्यासारख्या संस्था असेल त्याची मदत घेऊन त्या वकिलाचं मानधन तेवढं मात्र देऊन त्याच्यात थोडाफार खर्च करून जर त्याच्यामध्ये 5% खर्च आपण जसं 4 लाख मिळाले त्याच्यातून आपण 25-50 हजार रुपये आपण खर्च केले न्यायप्रणालीमध्ये तर ते न्याय मिळण्यासाठी किंवा जे वकील व्यवसाय करणारे लोक आहेत ते निश्चितच त्यामध्ये मदत करतील. आमची सारखी संस्था आहे ते कुणाला एक पैसा मागत नाही. ज्याने कोणी 500-1000 रुपये डोनेशन दिलं त्या डोनेशनवर आम्ही आमचं काम चालवतो. नाही दिलं तरी आम्ही आमचं काम जेवढं वजन उचलता येईल, जेवढं भार आम्हाला घेता येईल तेवढं भार आम्ही घेत असतो. परंतु पीडित व्यक्तींनी पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण संघटितपणे आपण कामं केले
तर निश्चितच कन्वेक्शन रेट वाढेल आणि जो एकदा पीडित झालेला आहे त्याच्यावर एकदा ॲट्रॉसिटी झालेली आहे तो त्याला पुन्हा पुन्हा पीडित, कारण की एकदा कोणावर अन्याय झाला तर एकदाच होत नाही, तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये 100 वेळा जावं लागते, न्यायालयात 100 वेळा जावं लागते, त्याच्यानंतर इतरही लोक ते बोलत असतात, एखाद्या आई बहिणीचा बलात्कार झाला असेल तर तिला तसंही समाजात तोंड दाखवणं फार अवघड जाते, आणि अशामध्येही तिला जर आपण सामाजिक सपोर्ट केला नाही, कायद्यानुसार तिला कायद्याची मदत केली नाही, तर ती व्यक्ती कुणाकडे बघणार आणि तिला न्याय कसा भेटणार, हा एक मोठे प्रश्न निर्माण होतात. म्हणून या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी इनडायरेक्टली आमच्यावरही तेवढीच आहे जेवढी सरकारवर आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगतो की या कायदा जर आपल्याला चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे आपली जबाबदारी काय आहे आणि आपण त्या ॲट्रॉसिटी इम्प्लिमेंट करण्यासाठी स्वतः किती सहभाग घेतो, किती मदत करतो, हे त्याच्यावरही अवलंबून आहे. म्हणून आमची व्हॉइस ऑफ इंडिजिनस पीपल फॉर द जस्टिस अँड पीस, हे इंडिजिनस म्हटल्यानंतर गैरसमज निर्माण होतात, इंडिजिनस आम्ही यासाठी शब्द दिला की SC ST आणि OBC मायनॉरिटी बुद्धिस्ट लोक हे इंडिजिनसचे मूलनिवासीचा भाग आहे, आणि मूलनिवासी ही काही राजकीय संकल्पना नसून ही भारतातली संकल्पना आहे, आणि बाबासाहेबांनी मांडल्याप्रमाणे वी आर द ब्रोकन पीपल, जे पहिली बुद्धी संस्कृती होती किंवा जे एस्टॅब्लिश संस्कृती होती मोहेंजोदारो हडप्पापासून, त्याचं आर्यन इन्वेन्शन झाल्यानंतर ते ब्रोकन झाले, तुकड्या तुकड्यामध्ये वाटले गेले आणि मग SC ST OBC असे निरनिराळे घटक त्याच्यातून निर्माण झाले. तशी हे इंडिजिनस पीपलची संकल्पना असून आपल्यावर अन्याय करणारे जे OBC लोक आहेत, मराठा लोक आहेत, त्यांच्याशी भाईचारा निर्माण झाला पाहिजे, अशी या मागची मोठी संकल्पना असून आम्ही प्रत्येकाला त्याचे संविधानिक अधिकार न्याय त्यांना मिळाला पाहिजे म्हणून या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करतो. करोना असल्यामुळे आम्ही जिल्ह्यामध्ये आमच्या भेटीगाठी आता कमी झालेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत, ऑनलाईनच्या माध्यमातून फिरतो. पुन्हा या करोना झाल्यानंतर पुन्हा आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात गावागावात फिरून आणि असे अवेअरनेसचे काम, जनजागृती अभियानाचे आम्ही निश्चितच आम्ही काम करणार आहोत. या बहुजन संघटन या संस्थेच्या माध्यमातून मला आपल्याशी चर्चा करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च बहुजन संघटक यांचे मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. मी इथंच थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर मी सांगतो 9969221874. मी मुंबई हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट आहे आणि ॲट्रॉसिटी या संदर्भामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न करतो. ॲडव्होकेट किशोर कांबळे. पुन्हा एकदा सांगतो माझा नंबर 9969221874. हा माझा थोडक्यात परिचय झाला. पुन्हा एकदा संधी मिळाली तर पुन्हा तुमच्याशी बहुजन संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क साधून इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.